या चाळीचा कंद ना. हा काय कामाचे नाही. पिया इकडे चल पिया. पौर्णिमाला नाही तर माझ्या हातात आहेत या चुका आहेत ठोकण्यासाठी लाकडाला मारण्यासाठी आणि त्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीला अटकवल्यात. आता कशा अटकवल्यात ते तुम्हाला दाखवतो. बघा प्लॅस्टिकची पिशवी आहे ती फाडली आणि त्याला चुका लावल्या आणि हे कापार दिसत आहे ना ते आता इथं हे आपल्या कुडाच्या भिंतीला माग लावायचं आहे कारण तो भिजणार नाही. सो अशा प्रकारे आपली ही पाठीमागची बाजू झाली. ही बाजू नाही करायची कारण तर इकडं ना पाऊस नाही या बाजूने तर याच बाजूने पाऊस येतो त्याच्यामुळे आता इथं थोडंसं राहिलं ते आणि त्या बाजूने थोडंसं मग झालं. नमस्कार, मी संतोष गिरे. आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून आणि दुपारी 12 वाजता किनिस्ती फाटा इथून स्वागत आहे. म्हणजे किनिस्ती फाटा इथून आपल्या गावाला जायला मेन रस्ता आहे मध्यवर्ती धरणा जायला. हा माझ्या पाठीमागचा रस्ता आहे ना तर तो जायचा आहे खोडाळा मार्केटला. मार्केटला नाही तलाठी ऑफिसला. मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ना आणि मागच्या ब्लॉगमध्ये म्हणजे एकाने कमेंट करून सांगितले. ऍक्च्युली नाव नाही माझं लक्षात राहत पण त्यांनी कमेंट करून सांगितले की उत्पन्न दाखल्याचं तलाठी म्हणजे ग्रामपंचायतमध्ये काय काम. तर त्याचा अर्थ असा होतो की म्हणजे जेवढे पण आपले सबस्क्रायबर ना म्हणजे व्हिडिओ चांगले बघतात तर ग्रामपंचायतला नाही तलाठी ऑफिसला काम आहे आणि ते काम झालं नाही त्याच्यामुळे आज परत चालू आहे. आणि थोड्या वेळापूर्वी ना आपण इकडनं आलो कडीचवाडीवरून तर तिथून आसाम फाटा आसाम शाळा इथे शाळा तिथून सोडला बस स्टँड होता तिथून सोडला आणि इकडे निघून आलो तर इथं दोन्ही बस स्टँडच्या मध्ये ना पावसाने अडवला आणि पूर्ण भिजून गेलोय. बघा ए वसन रेनकोट तरी वापरायचा कुठे चालला कुठे झाला हा हे जाऊन तो रेनकोट नाही घेतला त्यामुळे भिजून जातोय. आणि मग आता असंच आपला ब्लॉग पावसाळ्यात शूट करायला लागतील तो आता थोडा वेळ वेट करतोय अजून पाऊस कमी व्हायचा कारण जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत आपल्याकडे जाता येत नाही. रेनकोट पण नाही आणि गाड्या येतात. मागच्या ब्लॉगमध्ये आपण ना या इकडचे जे 4-5 शेत आहेत ना ते वतून इथं खालचे 2-3 शेत नांगरून घेतले आणि आता हे नांगरायचे आहेत हे शेत. हे पाणी दिसतंय ना हे परंतु आता पाण्यामुळे नांगरता नाही येणार कारण बघू शकता पाणी ना भरलंय आणि मग नांगरायचा तो तास आहे ना तो दिसणार नाही कुठून नांगरलंय त्याला समजणार नाही त्याच्यामुळे ना थोडंसं पाणी कमी होऊन द्यायचं आहे. आणि त्यासाठी इकडे वरचे 2 शेत आहेत बघा हिच्यात पाणी कमी आहे आणि इथून आपल्याला दिसेल नांगरला कुठं कुठं नांगर लागला ते त्याच्यामुळे मग आता ट्रॅक्टर इथं आटकून ठेवलाय तर मग त्या बाजूला न्यायचं आहे. सो इथं आता रस्ता करायला घेतला आहे आपण एवढ्याने इथून आता खणायचा लेवल करायचं थोडीशी मग ट्रॅक्टर त्या बाजूला उडवायचा कारण तर ट्रॅक्टर असा नेता येणार नाही. आणि सकाळपासून थोडासा ऊन पडतोय थोडासा पाऊस पडतोय हालत खराब करून टाकले. मग अशी मार्केटला गेलो तर बाबा बेकार पाणी होता आणि थोडा भिजलो पण थोडासा. सो आता एवढा खणून घेतो इथं ट्रॅक्टरला जायला रस्ता करतो. आणि मागच्या ब्लॉगमध्ये मग काय सांगायचं सुरू गेलो मागच्या ब्लॉगमध्ये आपले काय नाव आहे नाव नाही आठवत त्यांची कमेंट मी साईडला राहतो. त्यांना ना ट्रॅक्टर घ्यायचा आहे आपला हा ट्रॅक्टर बघा परत एकदा दाखवतो हा ट्रॅक्टर त्यांना घ्यायचा आहे. तर आम्ही घेतला होता 3 वर्ष झालं ना ट्रॅक्टर आम्ही घेतला होता 3 वर्ष झालं ट्रॅक्टरला 2 लाख ट्रॅक्टरची किंमत आहे आणि 50,000 रुपये ट्रॉली लोड नेण्यासाठी 1.5 म्हणजे 1.5 टन ट्रॉलीचं वजन खेचते तेवढी ट्रॉली तर दोन्ही मिळून आम्हाला 2.5 लाख रुपये पडले होते
आता आम्ही रोक कॅश घेतली होती, सबसिडी वगैरे काय नव्हती. कृषी खात्यातून सबसिडी पण मिळते. ऍक्च्युली आमचा थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आम्हाला सबसिडी घेता नाही आली. जर कोणी जर कृषी खात्यात जर गेलं जर तुम्ही सबसिडीचं विचारलं ना तुम्हाला नक्की भेटेल. सबसिडीमध्ये तुम्हाला काहीतरी 1.5 लाखापर्यंत भेटून जाईल. एक 30-40 हजाराची सबसिडीचा फायदा भेटू शकतो तुम्हाला. घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता. आणि फक्त घेताना एवढंच मी सांगेल, ट्रॅक्टर जो आहे ना आपला, हे बघा, नांगरणी करताना खाली जो नांगर आहे तिथं खालचे बाजूला नांगर आहेत. जर जमीन जर सपाट असेल, मैदान असेल ना अशी एकदम सपाट, मध्ये दगडे वगैरे नसतील ना, तर मग काय टेन्शन नाही. कारण जर दगडे लागले ना मग असं ट्रॅक्टर आहे तो असा खोदत जातो. आणि जर दगड लागले तर मग ट्रॅक्टर हलकासा वरती होतो. त्याच्यामुळे मग घेताना जरा काळजी विचारून त्यांना घ्या, सर्व माहिती घ्या, नंतर मग ट्रॅक्टर घ्या. हां, आणि शिकण्यासाठी पण थोडासा जास्त वेळ लागेल तुम्हाला. सो मी बरोबर करतोय इकडे आपल्या भावाने आपलं अर्धं काम पण केलंच. आता जातो थोडासा मदत करायचे. इथून एवढा अर्धा भाग खणायचा आहे आणि तिथून मग असा ट्रॅक्टर खाली उतरवायचा. हे इकडे राहू दे ना, त्याच्यावर थोडं टोक फक्त या करायला. माझ्या हातात आहे आपल्या ट्रॅक्टरचा हँडल, म्हणजे हँडलने ट्रॅक्टर स्टार्ट करावा लागतो. आणि इकडे हा पाना आहे जो ट्रॅक्टरचे नांगर फिट करण्यासाठी. आणि इथं रस्ता झाला आहे करून. आता आधी चढून बघतो, नंतर मग परत बघू किती लागतं. आणि इथं थोडंसं ना नरम जागा आहे, ट्रॅक्टर फसेल वाटतं. याला ढास आहे रे हो, पाणी काढतो. तर इथं वरच्या शेतात ना पाणी आहे थोडासा, ते काढायला लागेल. इकडं पण आहे आणि पाणी असलं का ना नांगर दिसत नाही कुठं कुठं लागलं आहे कुठं कुठं नाही, त्याच्यामुळे पाणी काढायचं आहे. आणि इकडं खाली ना भरपूर पाणी आहे, त्याच्यामुळे आता वेटच करायला लागेल. जेव्हा यांचं ना थोडासा वेट करावं लागेल. सो आता ट्रॅक्टर चढून घेतो आधी. त्या तिथून तर आपण ट्रॅक्टर घेऊन आलो, कारण तर जरा असं लेवलची जागा होती, जास्त उंच नव्हता. आणि इकडं ना हे तर बघा, इथं थोडासा उंच जागा आहे ना, तर ट्रॅक्टरचे टायर इथंच अटकले. हे बघा इथं आणि इथं जास्त हे नाही होत. दगडी टाकून राहिल का हा. तर आता इथं थोडीशी लेवल करायची आहे. ट्रॅक्टर ग्रीप नाही पकडत ना, डायरेक्ट निघून येतात. त्याच्यामुळे आता थोडंसं लेवल करू जागा, वरची जागा आणि खालची जागा, तेव्हा मग पटकन चढू असं वरती. तर परत बघू कसं काय होत आहे, ते दरवर्षी तेच करायला लागतं. ही ना थोडीशी उतरची जागा आहे आणि नरम जागा आहे ना, त्याच्यामुळे मग ट्रॅक्टर चालायला थोडा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे मग एक जण मागून ट्रॅक्टर चालू करणं आणि दुसरा समोरचा ना एकमेकची ओढायला लागतो. म्हणजे मग ना थोडी ताकद जास्त लागते आणि मग थोडीशी चढायला मदत होते. आणि अजून एक ना इथे एक कोपरा आहे, हा बघा इथे एक काढायचा आहे. आणि तो चढला का मग या शेतात वरती न्यायचा. ते बघा याच्यात भरपूर पाणी आहे, परंतु तिथून फोडून दिलं ना जागा म्हणून तुला पाणी निघू जाईल. परंतु हा चढ टप्पा चढायला ना थोडा प्रॉब्लेम देईल. आणि इच्यातलं पाणी काढलं थोड्या वेळापूर्वी तर कमी झाला. आता हे एवढं नांगरून घेतो, मग ते नांगरू, मग हे नंतर, मग एवढे ज्याच्यात पाणी कमी असेल ना ते नांगरावं लागेल. ये घेऊ ना, ये घेऊ का. सो आता मी जातो आणि मेर मारून घेते याची. काय जोक झाला तर इकडं ये बाजूला पिया बघू तुझी वाटे दाखव. तर
इथून तर त्या तिथपर्यंत हिरवं दिसतंय ना, आवडावला भाताचं रोप आहे आणि इकडं आपली संपूर्ण फॅमिली काय करायला घेतलंय, चाई लावाय घेतलाय, चाईचं थांबा एक मिनिट दाखव पिया, दाखव चाई एक दाखव थोडीशी अजून बारीक दाखवून त्याहून हा. तर ही बघा मागच्या वर्षी ब्लॉग मध्ये मला दाखवलं होता या चाईचा कंद ना हा, तर हे कापून ठेवलंय अर्धा म्हणजे लांब होता तर अर्धा खाल्ला अर्धा कापून ठेवला आणि त्याला इकडे खाली काय लावलाय अये या कापून ठेवला त्याच्या खाली काय लावला राख अर्धा कापून खाला ना हा अर्धा उकडवून कापून खाला आणि ते आता लावायला घेतलेत. काय काय कानफळ आहेत ना, कानफळ काय बघू म्हणजे दाखव कानफळ या काय कानफळ याचा काय करता भाजी कच्ची खाता हा. तर एक कानफळ आपला कडू कांदा सारखाच आहे ना, नाही तेच ना पण कडू कांदा सारखाच दिसत ना. तर आता हे दोन प्रकारचे आहेत आणि याला एखादं जास्त वरात या का होत्या चाय चाय ना जास्त मोठं होत आणि बारीक ना, तर मग मा येता ना उपासाल ना हे उपासाल खातात एका वरच्यावर ठेवली तुम्ही थोडी हे बघ ना किती उच आहे वरत या थोडा उचकाल ठेवलाय हो काल टाम उठलाय हे बघा चाय आहेत ना त्या मोठाल्या आहेत जिला जास्त खोल जागा लागते त्याच्यामुळे मग ती मधोमध लावल्यात आणि एकंद आहे ना त्याला जागा कमी लागते त्याच्यामुळे ते इकडे कडेन लावल्यात नाही मग जमीन जास्त खोल जाणार नाही. आणि हा आपला चाईचा पोंड म्हणजे ढीक केलाय नांगरून घेतला मस्त पैकी हा मातीचा ढीक केलाय भरपूर मोठा आहे. आणि इकडे वरती या काय लावलाय खाकर आंग्र लावलेत काल हा याचे येली निघतील ना याच्या किंवा चाईच्या तर ते आता वरती जातील अशा याच्या वरत लागता अर्धा या मी जाऊन ते कोणता रडायला लागला पण लवकर खणायला का वाय आता दिवाळीत तर आता हे लावून घ्यायचे आणि खणायचा दिवाळीमध्ये म्हणजे मस्त मोठाले होऊन राहतील दर्याला मोकळी मोकळी राहील माती आणि मग मस्तपैकी मोठाले झाले का मी तुम्हाला दाखवीन पुढच्या वर्षी. आणि जर बघायचं असेल ना तर ऑलरेडी मी पहिल्या वर्षी व्हिडिओ टाकला होता चायचा भरपूर मोठा होता तो दोन वर्षाची चाय होती आणि एकच वर्षाची आहे चार महिन्याच्या त्या दोन वर्षाच्या म्हणजे ती लावायची आणि तशीच ठेवून द्यायची दोन वर्ष खणायचीच नाही. आणि आता ह्या ज्या लावल्यात ना त्या लावायच्या आणि चार महिन्याला कळायच्या काय काय नाव आहेत ती चायचं नाव कोणचं आहे दरी चाय ती दोन वर्षाची राहते ना दोन प्रकारची चाय आहेत एक चार महिन्याची आणि एक दोन वर्षानंतर खाणावं लागते नंतर जेव्हा जितकं वर्ष ठेवसाल ना तितकी मोठी होते. आता लावून तर घेतलं आता तुम्हाला दाखवतो डायरेक्ट पुढच्या वर्षी गेल्या ना दोन तीन दिवसापासून पाऊस पडतोय उघडतोय पडतो होता कंटिन्यू त्याच्यानंतर मग थोडासा कधी कधी थोडासा ऊन पण म्हणजे असं पडायचं परंतु गेला दोन तास झाला इतका पाऊस पडतोय ना तुम्हाला सांगू शकत नाही. शेतीत कापड आहे ना आपण कापड लावला होता जेणेकरून हवा आली तर पाणी इकडे येणार नाही ते पण उडून गेले भरपूर हवा पण आहे पाऊस तर आहेच सर्वात मेन म्हणजे हवा पण आहे. आणि इकडे बघू शकता इकडे खाली हे आपले शेत आहेत एकदम फुल भरलेत इकडे आणि ट्रॅक्टर पण आपण इथं लावून ठेवलाय कुठं जायला चान्स नाही अरे ट्रॅक्टरचा कापड पण नेलाय ते ट्रॅक्टर आपण झाकून ठेवला कापडाने पण आता कापड नेला तोडून ट्रॅक्टरचा फायनली दोन तासानंतर पाऊस उघडलाय आणि बघू शकता शेतात पूर्ण पाणी झालंय एक नंबर सगळी शेतात पूर्ण भरून गेलेत
अजून आता काहीच नाही, आता संध्याकाळ होत चाललंय, त्याच्यामुळे मग आता ब्लॉग एवढाच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब पण करा. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. आणि लाईट नाही त्याच्यामुळे मग ब्लॉग आता खूप प्रॉब्लेम होणार आहे बघा ब्लॉग शूट करायला, कारण तर लाईट नाही, दोन दिवस नाही, रात्रीपासून लाईट नाही, त्याच्यामुळे ब्लॉग शूट करायला कदाचित भेटणार नाही. सो ॲडजस्ट करून घ्या, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.